युवराज येतात. युवराजनी येसू, तुम्ही रागावणं स्वाभाविक. आम्ही लगेच माघारी येतो म्हणालो आणि उशीर झाला. खर तर आम्ही तुमच्या रागवायला नको होत, पण तुम्ही असा अविश्वास दाखवल्यासारखा प्रश्न विचारलात ते आम्हालाही आवडलं. येसू, 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 आता माझं ऐकायचं, गप गुमान सासरी जायचं. बाबा माझी इच्छा नाहीये. तुला सासरी जावंच लागेल. बाबा काय करताय? तुम्ही बोलू नका मध्ये. आई आई बाबा ना. काय हात नका लावू. तुम्ही गप्प बसा, मध्ये बोलू नका. आता मी कोणाचं ऐकणार नाहीये. चल चला. बाबा बाबा दार उघडा. बाबा आता दरवाजा उघडेल तो सकाळी, तो सुद्धा सासरला जाण्यासाठी. नाही बाबा, बाबा माझा ऐका. बाबा माझा ऐका. येसू, येसू, आमचं काय चुकलंय आम्हाला ठाऊक नाही. तरी तुम्हाला वाटत असेल आमचं काही चुकलंय तर आम्ही माफी मागतो. बोला आमच्याशी. येसू, आम्हाला काही महत्वाचं सांगायचं जे मगाशी आम्ही रागाच्या भरात नाही बोललो. येसू, बोललात तर खरं खोटं काहीतरी कळेल ना. मालक. काय रे? थोगल्या महालावरून कारभारी निरोप घेऊन आले. नमस्कार. नमस्कार. पंत राणी साहेबांनी तुम्हाला आणि लेख जावयांना महाली बोलावले आहे. येऊ आम्ही. हो, या कारभारी. ते महालात वगैरे जाण्याचं तुम्ही तुमचं बघा, मला नका ओढू यात. अहो असं कसं? अहो थोरल्या महालातून बोलावणं म्हणजे हुकूमत आणि जावंच लागत. आपण जाऊ, भेटू,
मग तुम्ही निर्णय घ्या काय घ्यायचंय तो. ते काही असो पण शेवटी ठरवणार तो हा केदारजीच. कट्यारबाई तुमच्या मालकीणबाई आमच्या रुसल्या. काही कारण नसताना रुसल्या. आता तुम्हीच सांगा आम्ही काय करावं. युवराजनी येसू गोदा थोडं खाऊन घे. कालपासून काही खाल्लं नाहीयेस, खाऊन घे थोडं. भूक नाहीये मला. माझ्या जीवाला काय वाटत असेल आई. बाबा ते उपाशीत झोपलेत. इच्छा नाहीये माझी. तू झोप जाऊ. सोन्यासारखी लेक उपाशी आहे आणि मी झोपू. आणि आज सगळं मिटलं होत ना. जावई बापू पण नरम आले होते. जावई बापू बाळ मला तरी सांग. आई जवळ मन मोकळं करावं ग. तुला सांगितलं तर तुझं दुःख वाढेल. नाही सांगणार. जावई बापू नीट वागवत नाहीत का. तुला जगदीश्वराची शपथ. कोणा विचारू. बर नाही विचार. पण दोन घास खाऊन घे. दोन दिवसात रंग उडालाय तुझा. काय दशा करून घेतलीस. कोणाची नजर लागली ग तुला. येसू तुम्ही खरंच बोलणार नाही आता आमच्याशी. येसो कशामुळे तुमचा गैरसमज झालाय. येसू बोला ना आमच्याशी. तुम्ही बोललाच नाही तर आम्हाला कसं समजणार. येसू हवं तर भांडा आमच्याशी, रागवा आमच्यावर. पण रागाना का होईना खूप खूप बोला. तुम्हाला ठाऊक आहे भांडणापेक्षा मानसिक त्रास अबोल्यामुळं होतो. अबोला माणसाचं मन मारतो म्हणून तरी बोला येसू. ठीक एक सांगून ठेवतो. तुम्ही आऊसाहेबांची शिक्के कट्यार पदरात घेतलीत म्हणून ऐका. परवाच धारावू आम्हाला म्हणाले, माणूस मोठा झाला की लोकांच्या डोळ्यात चलायला लागतो. बाबासाहेबांचे थोरले बंधू आमचे नावकरी संभाजी महाराज, त्यांची तलवार गाजू लागली, ते डोळ्यात चलायला लागले आणि घातपातात मारले गेले. आणि जे घातपातात अडकत नाहीत त्यांना बदनामीत अडकवलं जातं. त्यांच्याविषयी वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जातात. येसू तुम्ही एवढ्या बोलणाऱ्या एवढ्या गूज करणाऱ्या तुम्ही अबोल, याचा अर्थ नक्कीच तुम्ही आमच्याविषयी काहीतरी विपरीत ऐकले. ठीक तुम्हाला सांगायचं नसेल तर नका सांग. जेव्हा जमेल जेव्हा सांगावं असं वाटेल तेव्हा हाक मारा. आम्ही प्रतिसाद नक्कीच देऊ. फक्त एक गोष्ट ध्यानात ठेव. आऊसाहेबांच्या उत्तराधिकारी म्हणून ज्या पदरात शिक्के कट्यार घेतली त्या पदराखाली आऊसाहेबांचं काळीज अभिप्रेत आहे आम्हाला.
ज्योत्याजी जी युवराज दिसले माझे तर काय नजर पडले नाही ते बर दिसले की सांगा आम्हाला होय जी ज्योत्याजी जी काल तुम्ही युवराजांसोबत होतात ना होय कुठे गेला होतात आम्ही रपेट मारे बाहेर पडलो होतो पण दारू आत्या कापुरोळला निघाल्या होत्या त्यांना सोडायला लांबपतूर गेलो अस पण मग गोदावरी कुठे भेटली तुम्हाला काय सांगू युवराजनी लय आक्रित घडलं युवराज होत म्हणून गोदावरी वाचली खरंच माझे युवराज देव आहे असं वाटत काळी चिरून त्यासनी दडवून ठेवावं अहो कुणाची नजर एवढी पुण्यवंत आहे अहो कुणाची वागणूक एवढी शीलवंत आहे ज्योत्याजी भाऊ युवराज गड उतर तर झाले नसतील ना नाही मला सांगितलं असतं की मग आम्हाला माफ करा काय झालं एवढा रागावला होता आमच्या ज्योत्याजी भाऊंनी सगळं सांगितलं आम्हाला बसला विश्वास मग आम्ही काय वेगळं सांगत होतो पण सगळेच ते बोलत होते आणि आमच्याही कानावर नाही नाही ते आलं हो पण कुलमुक्त्या राहत तुम्ही पण म्हणून आमच्या यांच्या घोड्यावर कोणीही बसेल आणि ते आम्हाला आवडेल तो मान आणि सन्मान फक्त आमचा युवराज तुम्ही आमचे आहात ही भावनाच आमचा वैभव तीच आमची श्रीमंती तोच आमचा गर्व आणि तोच आमचा तोरा त्यात आम्हाला दुसरे कोणीच वाटेकरी नको आणि म्हणूनच आमची खात्री असतानाही आम्ही गांगरलो एवढंच येसू आम्ही 2 वर्ष औरंगाबादेत खडकीत होतो तिथे शहजादा मुअज्जम रोज आमच्या समोर नवनवीन खूबसूरत अप्सरा उभ्या करत होता पण आम्हाला आऊसाहेबांनी सांगितलं होतं स्त्री कुठल्याही रूपात तुमच्या समोर आली तरी तिला जगदंबा स्वरूप मानून तिच्या पायाकडे पहा येसू अहो शत्रूच्या सुनेला सुद्धा आईचा सन्मान देणाऱ्या आबासाहेबांचे आम्ही पुत्र आहोत कस विसरू चुकलाच आमचं आम्हाला माफ करा माफी आरसा तुम्ही आमचा आरसा आम्हाला जेव्हा स्वतःकडे पाहावं असं वाटतं ना तेव्हा आम्ही तुमच्याकडे पाहतो तुम्ही लखलखीत राहा गैरसमजांच्या जळमटांपासून दूर यापुढे असं होणार नाही कुसबुजीकडे आम्ही लक्ष नाही देणार येसू एक गोष्ट लक्षात ठेव सज्जनाला एक जीभ असते सापाला 2 ब्रह्मदेवाला 4
कार्तिक स्वामींना सहा, अग्नीला सात, रावणाला दहा आणि शेषनागाला 2000 जिभा असतात, पण दुर्जनाला मात्र लक्ष लक्ष जिभा असतात. आणि त्यात रसवंती नसते, असतं ते अफवांचं विष, जे संशय उभं करत, आपुलकी प्रेम सगळं सगळं नष्ट करत. समजलं? येसू, गोदावरी हा विषय आमच्यासाठी संपलाय. येसू येसू आम्ही सगळं सहन करू, तुमचा अविश्वास नाही. आणि ही डोळ्यातली आसव तर नाहीच नाही. महाराणी साहेब, अहो घरची गोष्ट आहे, होऊन जाईल. आम्हालाही तीच अपेक्षा, परंतु आमच्या कानी काही विपरीतच येऊ लागलंय, म्हणून तुम्हाला बोलावलंय. खरा प्रकार काय आहे? खरा प्रकार मी तुम्हाला सांगतो राणी साहेब. माझी बायको भ्रमिष्ट सारखी वागते, काल तर जीव द्यायलाच गेली होती. गोदाला ओळखतो आम्ही, स्वराज्याबद्दल तिची आस्था. अहो काही नाही, सगळा वरवरचा मुलामा आहे. पंत काय म्हणतायत जावे, खरंच काही अडचण? माझी तर बुद्धीच चालत नाही, माझी पोर गुणी आहे हो, पण गोदावरी राणी साहेब तिला काय विचारता? मी सांगतो तुम्हाला, तुम्ही गावातल्या प्रत्येक घरात जाऊन विचारा, हिचं आपलं उठलं सुटलं बुधपुटण, उठलं सुटलं रायगड, बाकी विषयच नाही. आता मी कसा संसार करायचा हिच्या बरोबर? बर, काल जीव द्यायला गेली, युवराज तिथे आले आणि त्यांनी तिला वाचवलं. राणी साहेब, आम्ही तिला इतकी शोधली पण आम्हाला नाही सापडली, युवराजांनाच कशी नेमकी दिसली. युवराज देव आहे, देव म्हणजे आम्ही राक्षस. राणी साहेब ऐकताय ना, युवराजांबद्दल वाईट बोललेलं मला आवडणार नाही. काही बोलायचं असेल तर मला बोला. म्हणजे प्रकार इथवर येऊन पोचला. खामोश, तमीज सांभाळून बोला. युवराजांबद्दल बोलताना तर सांभाळूनच बोला. गुस्ताखी माफ असावी. आणि पुरावा नसेल तर बोलूच नका. पंत समज द्या जावयांना. जी महाराणी साहेब. खर तर तुम्हा सगळ्यांनाच आम्ही समजूत काढावी म्हणून बोलावलं होत, पण तुमच्या जावयांचे आरोप गंभीर आहेत. हो राणी साहेब, हे प्रकरण पण पुढे बोलायच्या आधी आपली पुन्हा एकदा माफी मागतो राणी साहेब. ओ, माझी ही बायको युवराजांसाठी वेडी पिशी झाली आहे, नवऱ्याची किंमतच नाही तिला. तिच्यासाठी मी मेणा तयार केला आणि तिची वाट बघत तात्कळत उभा राहे, तर ही युवराजांबरोबर एकाच घोड्यावर बसून येत होती. आता राणी साहेब तुम्ही मला सांगा, हे सगळं पाहून माझ्या जीवाला काय वाटलं असेल? मी तू कशाला बोलतेस आता? गप्प बाई, तर तुम्ही तरी तिला समजा. राणी साहेब, मी पळून गेले नाही, मला पळवलंही नाही, मी जीव द्यायला गेले होते आणि त्यामागे युवराजांचा काहीही हात नाही. त्यांना याबद्दल काही माहित नाही. त्यांच्या डोळ्यात बंधुराजाची माया दिसते मला. बंधुराजा? हो, मी जीव द्यायला गेले
त्याचं कारण वेगळं आहे ते मी सांगू शकत नाही आणि ते मला कोणी विचारूही नाही.